एकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. रत्नागिरीत किनाऱ्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. इंजिनियर, शासनाचे अधिकारी, सरकारी यंत्रणा इथं उपस्थित आहेत. सगळ्यांना सूचना आहे की हे 190 कोटीचं काम आहे हे, आणि आता खरंच माझ्या माहितीप्रमाणे ते 225 कोटीपर्यंत जाईल सुशोभीकरणामुळे. तर 225 कोटीच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव, कुठल्याही प्रकारची खोट, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. त्याची नोंद सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम करावं अशा प्रकारचं आव्हान करतो. आज तुमच्या लोकप्रतिनिधीला एक चांगल्या प्रकारची भेट आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेली. बहुतेक तुमचे अनेक महत्त्वाचे प्रश्न होते ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केलेला आहे. पुढं असंच कधी वेळ काढून येईल. कदाचित जिल्हा परिषदेच्या भूमिपूजनाच्या इमारतीच्या आलो त्यावेळेस मग आपण DPC चा आणि ह्याचा अनिलराव उदय आपण त्याचा आढावा घेऊ आणि त्याच्याही संदर्भामध्ये काही गोष्टी तिथल्या तिथं निर्णय घेण्यासारखे असतील ते ऑन द स्पॉट निर्णय घेऊ आणि लोकांना खऱ्या अर्थाने कृतित्व दाखवून देऊ की हे महाविकास आघाडीचं सरकार तुमचं आहे, आपलं आहे आणि आपलेपणाने आपण सगळेजण एकमेकाला मदत करतोय. त्याच पद्धतीनं आपण पुढे जाऊ. देशाच्या पंतप्रधानांनी पक्षाला देणगी द्या असे म्हणणे नैतिकतेचा भंग आहे. पक्षाचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी असं सांगू शकतात, मात्र आमच्याच पक्षाला देणगी द्या, इतर कोणाला देऊ नका अशा विधानावर आक्षेप घेतला जाऊ शकतो असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी यांच्या देणगीबाबतच्या वक्तव्यावर व्यक्त केलं. हो, त्यांच्यावर धाडी घालतात. तुमचं जो म्हणणं हे आहे ते काल मला थोडं देशामध्ये काल कन्फ्युजन म्हणजे गोंधळ झाला की देशाचे प्रधानमंत्री सांगतात त्यांच्या पक्षाला देणग्या द्या. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे सांगणं हा नैतिकतेचा भंग आहे. पक्षाचे अध्यक्ष सांगू शकतात, पक्षाचे पदाधिकारी सांगू शकतात, हा प्रधानमंत्री सांगू शकतात की प्रधानमंत्री जो कोष आहे त्याला देणग्या द्या कोविड संदर्भात. पण प्रधानमंत्र्यांनी त्यालाही देणग्या न देता जो खाजगी ट्रस्ट आहे PM Care Fund, दिस इज प्रायव्हेट ट्रस्ट, त्याला देणग्या द्या सांगितलं. आणि आता सांगतायत की भारतीय जनता पक्षाला देणगा द्या आणि देश बलाढ्य करा. लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की एखाद्या राजकीय पक्षाला देणगी दिल्यामुळे देश कसा काय बलाढ्य होईल. म्हणजे आम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं की हा देश जो मजबूत आणि बलाढ्य झाला आहे तो या देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी, हुतात्म्यांनी, शास्त्रज्ञांनी, तंत्रज्ञांनी, साहित्यिक कलाकारांनी, या देशातले श्रमिक जे घाम गाळतात, या देशातले किसान शेतकरी ह्यांच्यामुळे हा देश बलाढ्य झाला, उद्योजक. पण आता एक नवीनच काल आम्हाला समजलं की भारतीय जनता पक्षाला देणगी दिल्यामुळे देश बलाढ्य होईल, त्याच्यामुळे थोडं देशामध्ये कन्फ्युजन. तुम्ही म्हणतात की देणगी आम्हाला द्या, दुसऱ्यांना देऊ नका. अच्छा, हा स्पष्ट संदेश आहे, देणग्या आम्हालाच द्या, दुसरं कोणाला देऊ नका. देशातल्या जनतेकडून घेणं हा एक बहाणा आहे, पण हा उद्योगपतींना संदेश दिसतो आहे मला की आम्हाला देणग्या द्या. तुम्ही जर भारतीय जनता पक्षाचं खातं, बँक खातं पाहिलं असेल तर शेकडो कोटी त्यात जमा झालेले आहेत, अगदी टाटांपासून सगळ्यांचेच पैसे आहेत त्याच्यात. असायला हरकत नाही, एखाद्या पक्षाला देणगी दिल्या देणं हे काय चुकीचं नाही. पण प्रधानमंत्र्यांनी अशा प्रकारे समोरून सांगणं देणग्या द्या याच्यावरती आक्षेप घेतला जाऊ शकतो. मी घेत नाही आहे पण घेतला जाऊ शकतो. हे प्रधानमंत्र्यांचं काम, त्यांनी राष्ट्राविषयीच बोललं पाहिजे पण ते बोलत नाही दुर्दैवाने.
विधानसभा अध्यक्षाबाबत राज्यपालांनी मागितलेल्या वेळेवर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आपले राज्यपाल अभ्यासू असून प्रत्येक गोष्टीचा गेल्या एक वर्षापासून अभ्यास करत आहेत. त्यांचा शांतता अभ्यास सुरू आहे असं नाटक सुरू झालं असून ते अजून काही दिवस सुरू राहणार आहे. घटनेमध्ये 12 आमदारांच्या शिफारशी आहेत ज्या की मान्य करायला पाहिजे पण अजूनही राज्यपालांचा अभ्यास सुरूच आहे असे ते म्हणाले. निवडणुकीच्या कार्यक्रमात राज्यपाल आपले फार अभ्यासू आहे, इतका अभ्यास बरा नाही, त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. एक ते मुळात लॉकडाऊन काळामध्ये अभ्यास कमी झालेला आहे, त्यात तुम्ही प्रत्येक गोष्टीचा असा अभ्यास करायला लागलात. घटनेमध्ये काही गोष्टी स्पष्ट लिहिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्हाला काम करायचं. घटनेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे मंत्रिमंडळानं केलेल्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या. मग 12 आमदारांच्या शिफारशी, ज्याला एक वर्ष होऊन गेलं, त्या शिफारशी मान्य कराव्यात. राज्यपालांवरती बंधनकारक आहे हे आपल्या संविधानात लिहिलं आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे, शांतता अभ्यास सुरू आहे असं एक नवीन नाट्य राजभवनात चाललेलं आहे. आणि त्याचे जे पात्र आहे ते फक्त राज्यपाल महोदय नसून भारतीय जनता पक्षाचे इतर प्रमुख लोकही त्या नाट्यामध्ये भाग घेत आहेत. त्याच्यामुळे ते नाटक काही दिवस चालेल, अजून रंगू द्या, नाटक रंगू द्या. कारण आता 50% क्षमतेची असं व्यवस्था असल्यामुळे अशा प्रकारची पथनाट्य होत असतात. सर, असेंब्ली स्पीकर को लेके गव्हर्नर कह रहे हैं, वो अभ्यास कर रहे हैं ना. महाराष्ट्र के राज्यपाल इतने विद्वान हैं हमारे, अभ्यास कर रहे हैं. हर विषय का अभ्यास करना उनके लिए ज़रूरी पड़ता है. जैसे 12 गवर्नर के जो नॉमिनी होते हैं एक साल से वो अभ्यास कर रहे हैं, उनके बारे में चिंतन कर रहे हैं. और कितना समय लगेगा, सीधा है, अभ्यास करने की ज़रूरत नहीं है ज़्यादा. ये 5 मिनट का काम है, संविधान में जो लिखा है उनके हिसाब से हमको काम करना है. कैबिनेट ने आपको जो सिफारिश की है आपको मंजूर करनी पड़ती है. जैसे हमारे 12 सदस्यों की नियुक्ति, कैबिनेट में एक लिस्ट भेज दीजिए, आपको मंजूर करनी है. कैबिनेट की सिफारिश है, आपके ऊपर बंधन कार्य गए. अब विधानसभा का अध्यक्ष का भी चुनाव होने जा रहा है, उस बारे में भी अभ्यास कर रहे हैं. इतना अभ्यास भी ठीक नहीं होता लोकतंत्र में. लोकतंत्र में लोगों की आवाज़ सुननी चाहिए. नीतीश राणे. शिवसेना नेते संजय राऊत यांना नितेश राणे यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की आपलं राज्य कायदेशीर राज्य असून तिकडे 2 पालकमंत्री आहेत, ते या संबंधित बघतील. माझ्याकडे जास्त माहिती नसल्यामुळे मी याबद्दल जास्त बोलणे योग्य नाही. मी बोलणं बरोबर नाही, तिकडले पालकमंत्री आहेत 2 त्या भागातले, किंवा अजून कोणी असतील ते बोलतील. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, कोणी काही गुन्हा केला तर त्याच्या कायद्याने कारवाई होते. त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी बोलणं माहीत नाही, कारण माझ्याकडे फार जास्त माहिती नाही आहे. केंद्राने महाराष्ट्राचे पाठ थोपटली, महाराष्ट्राच्या बाबतीत काही चांगलं घडलं, शाबासकी देणारं घडलं, कौतुकाची थाप पडली तर राज्यातील विरोधी पक्ष नाराज होतो. हे एक आजार असून या आजारावर कसे उपचार करायचे याबाबत आम्ही विचार करत असल्याचा टोला संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला मारला. ठीक आहे, मैं ये मानता हूँ कि प्रधानमंत्री जी हो या उनके पार्टी के मंत्री हो, अपने पार्टी के सदस्य हो सकते हैं, लेकिन अभी आप किसी पार्टी के सदस्य नहीं हो, आप देश के सेवा में हो, आप प्रधान सेवक हो देश के. आप अपने आप को देश के प्रधान सेवक मानते हो तो प्रधान सेवक या सेवक के रूप में काम करिए. हाँ, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काही चांगलं घडलं, सकारात्मक घडलं, शाबासकी देणारं घडलं, कौतुकाची थाप पडली की महाराष्ट्रातला विरोधी पक्ष नाराज होतो. हा एक आजार असतो, त्या आजारावरती आता कसे उपचार करायचे काय ते आम्ही लवकरच पाहू. 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देत आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की माझ्यात होळकरांचं रक्त आहे, आम्ही अन्याय करणारे माणसं नाही तर अन्यायाविरुद्ध लढणारी माणसं आहोत. मी यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर आणि बापूबिरू वाटेगावकरचं रक्त माझ्या अंगात आहे. आम्ही अन्याय करणारी माणसं नाही, अन्यायाच्या विरोधात लढणारी माणसं आहोत. तुम्ही किती जरी मला मारण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या विरोधात बोलायचं थांबवणार नाही. तुम्ही माझा मर्डर करणं सहज शक्य आहे, परंतु तुमचं जगणं तुमच्या पिढ्यांपिढ्याचं मुश्किल आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेला हल्ला तो हल्ला नसून निव्वळ एक पब्लिसिटी स्टंट आहे असे मत शिवसेना नेते आमदार सुहास कांदे यांनी मांडले. तो पब्लिक स्टंट आहे, काय हल्ला काय, त्यांना कुठं काय झालं, फक्त गाडीची काच फुटली की कुणीतरी फिरली असेल किंवा पडली असेल अनावर मला असं वाटतं.
बीडागारात मागील 54 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाला 54 दिवस उलटून देखील अद्याप विलिनीकरणाचा तिढा सुटलेला नसल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. आमच्या बीडागारातून जवळपास 200 कर्मचाऱ्यांनी सही निश्चित पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना की बाबा आमचं आजी दादाने आम्हाला विधिमंडळामध्ये सांगितलं की आमचं विलिनीकरण शक्य नाही म्हणून. हां, तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला होता की आम्ही तुम्हाला विलिनीकरण करून घेऊ शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि भत्ते देऊ म्हणून. मग आज ते त्यांच्या वायद्याला मुखरलेत. त्यांच्या निषेधार्थ आम्ही काय केलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसील ऑफिसला आम्ही स्वइच्छा मरणाची परमिशन मागितलेली आहे. एक तर आमचं शासनामध्ये विलिनीकरण करून घ्या किंवा मग आम्हाला स्वइच्छा मरणाची परमिशन द्या म्हणून. बीड जिल्ह्यात वन विभागामार्फत झालेल्या 10.84 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेश्रम आंदोलन करण्यात आले. वन विभागातील भ्रष्टाचार कारवाई, बेश्रम जिल्हा प्रशासनावर कारवाई, मधुकर तेलंगिया भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई, भ्रष्ट सुनील कांदे यांच्यावर कारवाई, या प्रकरणी कारवाई. जिल्हा वार्षिक नियोजन सन 2019-20 आणि 20-21 मध्ये 10.84 लाख रुपये वन विभागातील विविध कामांसाठी देण्यात आले होते, परंतु हे नियमबाह्य देण्यात आले होते. कारण तत्कालीन शासनाने आदेश दिले होते की 31 मार्च 2021 पर्यंत तो निधी खर्च जर नाही झाला तर शासनाचा निधी सरेंडर करण्यासाठी खर्च करण्यात यावा. त्यामुळं तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि जे विभागीय वन अधिकारी होते मधुकर तेलंग यांनी तो निधी संयुक्त वन व्यवस्थेच्या खात्यामध्ये जमा केला आणि तो निधी कुठल्याही प्रकारे कामं न करता, कारण तेव्हा कोरोना पीक लेवलला होता, यांनी कागदोपत्री त्यांचे नातेवाईक असतील, वन कर्मचारी असते, वनपाला असते, वन परिचारिकडे, म्हणजे या सगळ्यांनी संगनमताने हा 10.84 लाख रुपयाचा गैरव्यवहार केलेला आहे. आणि संबंधित प्रकरणामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही आंदोलन करत आहोत. आणि विशेष म्हणजे सध्याचे जे सुनील कंद वन विभाग अधिकारी आहेत त्यांची 29 डिसेंबर 2020 चौकशी अधिकाऱ्यांनी नियुक्ती झाली होती. त्यांनी मधुकर तेलंग यांना पाठराखण करत त्यांची खोटा अहवाल देऊन भ्रष्टाचार पाठराखण केली. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणी जे आहेत त्यांच्यावर गुन्हेगारी मोकाअंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि 10.84 लाख रुपये वसूल करण्यात यावे. कारण की वन विभाग आणि जिल्हा प्रशासन हे बेशरम झालं आहे आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बेशरम आंदोलन करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन जतन करा, त्यात खास करून विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करा, या किल्ल्याबाबतची माहिती शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करा अशी मागणी करत येत्या 29 डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन छेडणार असल्याची माहिती आज सिंधुदुर्ग येथे हिंदू जनजागृती समितीचे व गड किल्ले संवर्धनाचे प्रमुख सुनील घनवट यांनी दिली. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस या ठिकाणी एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद आपण घेतली. विषय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग या किल्ल्याची झालेली अत्यंतिक दुर्लक्षित अवस्था, या संदर्भातल्या काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्या मी आपल्या सर्वांच्या समोर मांडणार आहे. ह्या किल्ल्याची पाहणी केल्यानंतर त्या किल्ल्यावरती असं लक्षात आलं की ह्या गडाचा संपूर्ण गडावरती 27 हून अधिक बुरुंज आहेत. या बुरुंजांची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे, दुरावस्था निर्माण झालेली आहे. ज्यावेळेस आपण गडामध्ये प्रवेश करून जातो त्या समोरची असलेली तटबंदी त्या ठिकाणची आहे, त्या तटबंदीवरती अनेक ठिकाणी दुर्लक्षित स्थिती झालेली, त्या ठिकाणची पडझड झालेली, गडावरती अनेक ठिकाणी झाडं झुडपं वाढलेली आहेत आणि गडावरती गेल्यानंतर जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला दरवाजाच नाही. आज त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या गडावर असलेलं भवानी मातेचं छोटंसं मंदिर, ते देखील त्या ठिकाणी असलेली मूर्ती आहे त्या सदरेच्या ठिकाणी पडलेली होती. काही गडप्रेमी संघटनांनी एकत्रितपणे येऊन त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर स्थापन केलेलं त्या ठिकाणी, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असणाऱ्या भवानी मातेच्या मंदिराची अशी स्थिती. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। आई दोडामार्ग खड्डेमय रस्ता विरोधात दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सोमवारी 27 डिसेंबर रोजी उपोषणास सुरुवात केली आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। रस्त्याला खड्ड्यात रस्ता शोधावा लागतोय। मोटरसायकल चालवण्याची परिस्थिती नाहीये आणि त्यात वेदांताच्या ओवरलोड कॅपॅसिटीच्या गाड्या 10-10 टायरच्या 16-16 टायरच्या माल भरून त्या रस्त्याने जातात। त्या रस्त्याची कॅपॅसिटी 10 टनाची पण नाही आहे आणि तो रस्ता खूप 20 वर्षापूर्वी बनवला होता। आता तेवढी त्या 10 टायरच्या गाड्या अस्तित्वात नव्हत्या। आता त्या एवढ्या ओवरलोडच्या गाड्या त्या रस्त्यावर जाऊन अक्षरशः चाळण झालेली आहे। आम्हाला रात्रीचं झोप पण नाही। रस्त्याच्या बाजूला जेवढी घरं आहेत ती सगळी व्हायब्रेशनने घडा घडा आवाज येऊन रात्रभर झोपायला भेटत नाही। ते रात्रीच्याच चालवतात कारण काय पर्यंत ते साखळी रोड हा नो एंट्री आहे दिवसाची मोठ्या गाड्यांना। संतोष परब यांच्यावर कणकवली येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी 6 आरोपी ताब्यात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली। आज शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक देत संतोष परब यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यातील सूत्रधाराला अटक करा अशी मागणी केली। संतोष परब हल्ल्या प्रकरणात आतापर्यंत तपासात काय प्रगती आहे? तपास चालू आहे। तपासातले जे FIR प्रमाणे तपास चालू आहे, जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे योग्य ते कारवाई करतील। किती आरोपींना आतापर्यंत पकडलेलं आहे आणि काय त्यांची नाव आहेत? आतापर्यंत 6 आरोपी पकडलेले आहेत आणि जे म्हटलं जात आहे की एक आरोपी दिल्लीहून आणण्यात आलेला आहे त्यामध्ये काय तपास चालू आहे, सविस्तर नंतर कळवण्यात येईल। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लोखंडखेडा येथील तरुण शेतकऱ्यांनी आपल्या 60 गुंठे शेतीत कांदा पिकाची लागवड केली आहे। या 60 गुंठे शेतीपैकी 30 गुंठे शेती पेपर मार्चिंग करून कांदा लागवड करण्यात आली आहे। अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असतो। तर दरवर्षी आमचे ते नवीन प्रयोग चालू असतात पण ह्या गेल्या 5-6 वर्षामध्ये निसर्ग शेतीला साथ देत नाही किंवा प्रतिकूल परिस्थिती असते। पीकचं उत्पन्न सातत्य काढण्यासाठी खर्च वाढत चालतो, उत्पन्न कमी होत चालतं। तर नुकत्याच ह्या वर्षाचा जर आपण अभ्यास केला 2021-22 तर ह्या वर्षी पावसाळा जून जुलैमध्ये उशिरा झाला आणि त्याच्यानंतर पुढे पावसाळा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला। तर आम्ही ह्या वर्षी आम्हाला 1-2 वर्षापूर्वी यूट्यूब न्यूजपेपरला बातमी आलेली होती की बुवा मल्चिंग पेपरवर कांदा शेती कुठेतरी एक राजस्थानमधली एक न्यूज आलेली होती ती मी पाहिली आणि एक थोडासा मनात विचार आला की आपण दरवर्षी कांदा शेतीमध्ये प्रयोग करत असतर तर मल्चिंग पेपरवर का आपण प्रयोग करू नये। तर शेतकरी बंधूंनो, आज आम्ही माझं हे क्षेत्र 60 गुंठ्याचं क्षेत्र आहे। या 60 गुंठ्या क्षेत्रामध्ये आम्ही उन्हाळ्यामध्ये नागरटी करून घेतलेली होती। नागरटी केल्यानंतर त्याला रोटावेटरने जमीन भुसभुशीत करून घेतली। त्याच्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने आम्ही बेड तयार केले, उंच आणि रुंद गादीवाफ्याचे बेड तयार केले। त्याच्यानंतर मग आम्ही रासायनिक खताचा बेसल डोस जो म्हणतो आपण तो टाकल्यानंतर मनुष्यांकडून आम्ही मल्चिंग पेपरची अंथरणी करून घेतली आणि एक जो आपण मी न्यूजपेपरला जी माहिती मिळवली होती ती प्रत्यक्ष तिथे जाऊ न शकत होतो। तशीच माझी सारखी परिस्थिती इतर शेतकऱ्यांना येऊ शकते। तर मी एक निर्णय घेतला की आपण क्रॉस चेकिंग करू बा। तर हे माझं 60 गुंठ्याचं क्षेत्र आहे तर तिथे मी 30 गुंठे क्षेत्र हा मल्चिंग पेपरवर कांदाचं नियोजन केलं आणि 60 गुंठ्यामध्ये विदाऊट मल्चिंगचं।
नागपूर जिल्ह्यात रविवारी 32 कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे यात VNIT संस्थेमधील 4 विद्यार्थ्यांचा समावेश असल्यामुळे संस्थेत एकच खळबळ उडाली आहे. ओबीसी आरक्षण मुद्दा दाबण्यासाठी कोरोना व ओमिक्रॉनच्या संभाव्य धोक्याचा आधार घेण्यात येत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की 144 कलम महाराष्ट्रभर लावले ह्याचं कारण काय आहे? ते एकच कारण आहे की ओबीसीने रस्त्यावरती उतरू नये, आंदोलन करू नये म्हणून असणारं 144 कलम त्यांनी लावून टाकलेलं आहे. आम्ही सरळ म्हणतोय की महाराष्ट्र शासनाला तुम्हाला अधिकार आम्ही दिलेले आहे, तुम्ही वापरा. आमचा अधिकार जो आहे तो आम्ही वापरू. तर जी अवस्था गोवारी समाजाची झाली, जी अवस्था हलबा समाजाची झाली, काही जणांकडे सर्टिफिकेट होतं पण निश्चिती नव्हती म्हणून नोकऱ्या त्यांच्या गेल्या, त्याच्यामुळे ओबीसी हा जो सर्व्हिसमध्ये लागलेला आहे की त्याच्यावरती जबाबदारी आहे की त्याची अवस्था गोवारी आणि हलबा आणि इतर यांच्यासारखी होऊ नये असं जर त्याला वाटत असेल तर त्यांनी या संदर्भातल्या आपल्या समाजाला जागृती करणं आणि त्याच्याच बरोबर हा प्रश्न आणि त्याच्यातून मार्ग काढणं याची त्यांनी असणारं कारवाई केली पाहिजे. अन्यथा मला वर्ष दीड वर्षामध्ये इथल्या ओबीसींची म्हणजे नोकरीला लागलेला ओबीसी जो आहे त्याची अवस्था गोवारी समाज आणि त्याच्याचबरोबर हलबा समाजासाठी होताना दिसते अशी परिस्थिती आहे. एसटी महामंडळ नागपूरने रविवारी एसटीचे सहाय्यक परिवहन निरीक्षक पदासाठी पदोन्नती परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत निलंबित 11 कर्मचारी व एक अपात्र कर्मचाऱ्यासह एकूण 12 कर्मचाऱ्यांना परीक्षा देण्यासाठी मनाई करण्यात आली. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या पोंभुर्णाच्या बिमार वाघिणीने रविवारी रात्री प्राणत्याग केला. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नायलॉनचा मांजा नागपुरात विक्रीसाठी येत आहे. नागपूर पोलिसांनी शनिवारी व रविवारी MIDC व वाठोडा इथे छापा मारून 7 आरोपींना अटक करून लाखोंचा मांजा जप्त केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की आपल्याच समाजाचे जनप्रतिनिधी आपल्या समस्या सोडवू शकतात. जर का आरक्षण समस्येवर आपल्याला समाधान हवं असेल तर आपल्याच समाजातल्या प्रतिनिधीला विधानसभेत पाठवण्याची गरज आहे. तसेच आदिवासी गोवारी समाजालाही त्यांनी निवडणुकी दरम्यान एकजूट होण्याचा सल्ला दिला. नागपूर महामेट्रोने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत प्रवाशांसाठी ई बाईक, ई रिक्षा, मेट्रो स्टेशनवर फीडर बस आणि प्रत्येक मेट्रो स्टेशनवर प्रवाशांसाठी सायकल यासह अनेक उपाययोजना केल्या आहेत. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.